कोल्हापूर सोलापूर पुणे येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार केला जात आहे। दुरुस्तीच्या आणि सुधारणेच्या नावाखाली कोट्यवधींची खोटी बिले काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यातच अधिकारी देखील उत्तरे देण्यास टाळाटाळ करतायत। पाहूयात नक्की काय आहे हा प्रकार सविस्तर बातमीत। सोलापूर कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात केला जातोय मोठा भ्रष्टाचार। दुरुस्तीच्या आणि सुधारणेच्या नावाखाली कोट्यवधींची बिलं काढण्याचा प्रकार आला समोर। अधिकारी करतायत उत्तरे देण्यास टाळाटाळ। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वारंवार होतायत अपघात। राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या या अपघातांना जबाबदार कोण? सोलापूर कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींची खोटी बिलं काढण्यात आली आहेत। मात्र ज्या कामावर ही बिलं काढण्यात आली आहेत प्रत्यक्षात ती कोणतीच कामं झालेलीच नाहीयेत आणि जी कामं चालू आहेत ती कामही निविदा शर्तीप्रमाणे होत नाहीत। नेमकं चाललंय तरी काय? या रस्त्यावर दुरुस्तीचे फलक बसवले नाहीत। या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय। यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागतंय। या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वारंवार अपघात होत आहेत। कित्येक लोकांचे येथे बळी गेले आहेत। या अपघातांची जबाबदारी घेणार कोण हे प्रश्न येथे उपस्थित होत आहेत। इतकंच नाही तर आज या अधिकाऱ्यांची अरेरावी इतकी वाढली आहे की अपघातांविषयी माहिती विचारली असता कोणीही उत्तर देण्यास तयार नाहीये। पुणे कार्यालयातील अधीक्षक अभियंता राजेश निघोट हे तर कार्यालयात उपलब्धच नसतात। विजय कडगावे आणि चौरे हे तर अजिबात उत्तरच देत नाहीत। याचबरोबर ठेकेदाराचे वरपर्यंत संबंध आहेत, त्यांचे मुख्य अधिकाऱ्यांशी साटलोट आहे, असंच काहीसं चित्र इथे दिसून येतंय। एकंदरीतच प्रश्न असा की राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या या अपघातांना जबाबदार कोण?